भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलंय, आमच्या कमळाला हिणवायला तुम्ही बाई म्हणताय, तुमच्या उरल्या सुरल्या पक्षांना आम्ही पेंग्विन म्हणायचं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. कमळाबाई या उद्धव ठाकरेंच्या टीकेला शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय. कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडेही आहेत, कडक शब्दात शेलारांनी ठाकरेंना पत्र लिहिलेलं आहे. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत. सुशांत, संदीप, जर आपण पाहिलं असेल तर शिवसेनेकडून वारंवार आणि विशेषतः सामनामधून भाजपला कमळाबाई असं हिणवलं जात आहे, भाजपवर टीका केली जाते आणि याच टीकेला कुठेतरी आपण आता पाहू शकतो. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर दिले. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आणि त्यामध्ये आशिष शेलार असं म्हणाले, आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय, हरकत नाही, बाईमध्ये आई ताई कडक लक्ष्मी पण आहे, त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायचं का, अशी टीका जी आहे ती आशिष शेलार यांनी केली. संदीप, जर आपण पाहिलं असेल नितेश राणे यांनी देखील वारंवार पेंग्विन सेना असं उल्लेख केला होता आणि त्यानंतर आता आपण जर बघितलं असेल तर आशिष शेलार यांनी देखील आता पत्र लिहून आम्ही तुमच्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचं का अशी टीका केली आणि आमच्याकडे मुंबईकरांचे जे कडक शब्द आहेत ते आमच्याकडे आहेत आणि आम्ही त्या शब्दात देखील टीका करू शकतो असं पत्र देखील खरमरीत आशिष शेलार यांनी संदीप लिहिलंय. संदीप, जर आपण पाहिलं असेल राज्यात सत्ता समीकरण बदललं आहे, भाजप आणि शिवसेना म्हणजे विशेषतः शिंदेगड आणि शिवसेनेमध्ये, त्यामुळे ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपकडून. धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.